राज्यात बऱ्याच दिवसांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे। अशातच जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले होते। सरकारच्या मनधरणीनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी उपोषण स्थगित केलं होतं। यानंतरही राज्याच्या अनेक भागांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील कामारी तालुका हिमायतनगर इथं काही मराठा बांधव उपोषणास बसले होते। मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं यापैकी एका उपोषणकर्त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सुदर्शन कामारीकर असं या उपोषणकर्त्याचं नाव आहे। रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। मराठा आरक्षणासाठी सुदर्शन कामारीकर हे गावातील सहकाऱ्यांसोबत गावात उपोषणास बसले होते। मागील 2 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। उपोषण सुरू असताना सुदर्शन यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं रविवारी रात्री गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन जीवन संपवलं। आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी देखील लिहिल्याची माहिती समोर आली आहे। मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारी शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे असं स्पष्टपणे सुसाईड नोटमध्ये लिहिलं असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा केलाय। शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आलाय। दरम्यान या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे।